क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याचा बनाव करून व्यापाऱ्याला लाखाला गंडविले. बीड जिल्ह्यातील गेवराई मोंढा मार्केटमधील प्रकार. दुचाकीवरून घराकडे निघालेल्या व्यापाऱ्याला पाठीमागून दुचाकीवरून येत असलेल्या दोघा भामट्यांनी व्यापाऱ्याला आवाज देऊन थांबवून, आम्ही क्राईम ब्रँचचे पोलीस आहोत, तुमची चौकशी करायची आहे म्हणत थांबवीत अंगावरील सोन्यांच्या दागिन्यांसह नगदी रक्कम घेऊन गंडविल्याची घटना मोंढा मार्केट गेवराई येथे दिनांक 12 रोजी दिवसा घडली आहे. या घटनेसंदर्भाची अधिक माहिती अशी की महेश कॉलनी येथे राहणारे गंगाभीषण बिहारी लालभुतडा वय वर्ष 59 यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझे श्रीनिवास भुसार कडधान्याचे मालाचे दुकान मोंढा भागात आहे. काल दुपारी 3:30 मी माझ्या घराकडे दुचाकीवरून जात असताना पाठीमागून दुचाकीवरून येणाऱ्या अनोळखी दोन इसमांनी मला आवाज देऊन थांबवले. आम्ही तुम्हाला दोनदा आवाज दिला, तुम्ही थांबले नाही. आम्ही क्राईम ब्रँचचे पोलीस असून तुम्हाला पोलीस साहेबांनी बोलावले असे सांगत आम्ही रात्री 5 ते 6 लाखाचा गांजा पकडला असून त्याची चौकशी तुमच्याकडे करायची आहे असे म्हणाले. तुमच्या खिशातील आतुरमाल काढा, तुमचा जवळ जे आहे ते यात ठेवा असे सांगितले. यावरून मी गळ्यातील 2 तोळ्याची सोन्याची चैन, हातातील 5 ग्रॅमची अंगठी, मोबाईल रुमालात टाकला. नंतर त्यांनी ते हातात घेऊन त्यातील सोने व नगदी रक्कम काढून घेतली आणि दोघे फरार झाले. असा 90,000 मुद्देमाल गेला आहे. गंगाभीषण भुतडा यांच्या फिर्यादीवरून 2 अनोळखी व्यक्तीविरुद्ध कलम 419, 420, 170, 34 अन्वये गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास PSI तुकाराम बोडकी करत आहेत. इंडिया 4 वाहिनीसाठी प्रतिनिधी जावेद शेख, गेवराई, बीड. दुपारी 3:30 सुमारास फिर्यादी गंगाभीषण बिहारीलाल भुतडा व 59 वर्ष व्यवसाय व्यापार हे त्यांच्या स्कूटीवरून दुकानातून घरी जात असताना मोंढा नाक्याजवळ त्यांच्या पाठीमागनं 2 इसम मोटरसायकलवरून विना नंबरच्या मोटरसायकलवरून आले आणि त्यांना आवाज देत होते थांबा म्हणून. त्यांनी वाहन थांबवल्यावर त्यांना म्हणले की आम्ही क्राईम ब्रँचचे कर्मचारी आहोत आणि तुम्हाला बऱ्याच वेळापासून आवाज देतो आहोत. कालच आम्ही इथं रात्री आम्ही 5-6 लाखांचा गांजा चरस वगैरे पकडलेला आहे, त्याची तुमच्याकडे चौकशी वगैरे करायची आहे असं सांगून त्यांना थांबवलं आणि त्यांना सांगितलं तुमच्याजवळ जे काही आहे त्यांच्याकडचाच रुमाल घेतला हात रुमाल आणि त्यावर तुमच्याकडे जे काही आहे ते ह्याच्यात टाकायला सांगितलं. तर त्यांनी स्वतःच्या गळ्यातली 2 तोळ्याची सोन्याची चेन, हातातल्या 1.5 ग्रामची अंगठी, विवो कंपनीचा मोबाईल आणि 100 रुपयाची नोट अशी त्याच्यात टाकली. मग त्यांनी ते त्याच्या समोर त्याला गाठ मारल्यासारखं केलं आणि थोड्या वेळात त्यांना परत दिले ते आणि ते तिथून निघून गेल्यावर फिर्यादीने ते काढून बघितलं तर त्याच्यामध्ये फक्त 100 रुपयाची नोट आणि मोबाईल होता आणि ते सोन्याची जी 2 वस्तू होत्या त्या त्याच्यातून गायब होत्या. अशा प्रकारे ह्यांची फसवणूक झालेली आहे. तर हे तर आमच्या जाळ्यात येतीलच, यांच्या मागं आम्ही आमची एक टीम लावलेली आहे, ते लवकरच सापडतील. असं वर्षातून 2 वर्षातून 5 वर्षातून कधीतरी एकदा असे गुन्हे होतात. बाहेर जिल्ह्यामध्ये पण असे गुन्हे झालेले आहेत. तर माझं एवढं आव्हान आहे गेवराईच्या जनतेला की त्यांनी अशा लोकांच्या भूतापांना बळी न पडता कोणी असं एखादा अनोळखी इसम जर आपल्याला कुठं आढळत असेल आणि मी अमुक आहे, मी तमुक आहे, तुम्ही तुमच्याजवळचं जे काही आहे ते आमच्याकडं द्या, आम्ही सुरक्षित ठेवू असं जर म्हणत असेल तर त्याला बळी न पडता, त्याला आपल्या वस्तू न देता पोलिसांना त्यांनी माहिती द्यावी, जेणेकरून आत्ता जशी फसवणूक झाली तशी इतरांची फसवणूक होणार नाही.